बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेले देऊळगाव माळी हे सर्वगुण संपन्न गाव आहे. या ठिकाणी दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गोविंदा गोविंदाच्या गजरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. 201 लिटर दह्याची ही दहीहंडी महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रतिपंढरपूर देऊळगाव माळी येथील विठू माऊलीच्या मंदिराचा 400 वर्षांपूर्वीचा अतिप्राचीन असा इतिहास आहे. पारंपरिक कथांनुसार दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरहून देऊळगाव माळी येतात व तेथे राहतात. म्हणून पौर्णिमेच्या रात्री श्रींचा जन्मोत्सव म्हणजे गोपाळकाला होतो. दुसऱ्या दिवशी दहीभाताचा प्रसाद म्हणून दहीहंडी फोडल्या जाते. ही दहीहंडी महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी टाळदिंड्यांच्या गजरात पालखी सोहळा होतो. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील शेकडो दिंड्या सहभागी होतात. सुमारे 400 वर्षांपूर्वी या गावात पंढरपूर येथून एका आजीने आणलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या लाकडी मूर्त्या आजही या ठिकाणी मंदिरात आहेत. त्यामुळे जे वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते दरवर्षी आषाढीला प्रतिपंढरपूर देऊळगाव माळी येथे देऊन पांडुरंगाची वारी करतात व पंढरीच्या वारीचा पुण्य पदरात पाडून घेतात. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची भावना ही अशी असते की पंढरीचा पांडुरंग देऊळगावी आला ठाईचा भसला भक्तांसाठी. आनंद खंडेराव, ब्युरो रिपोर्ट, अकोला, एक्सप्रेस न्यूज, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका येथील देऊळगाव माळी या ठिकाणी विठ्ठलाचं भव्य मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास फार जुना आहे. जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते या आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात पाया पडण्यासाठी येतात आणि सर्व लोकांचा या विठ्ठलावर भाव आहे. एका आजीनं आपण पंढरीला जाऊ शकत नाही म्हणून विठ्ठलाच्या मूर्ती आणल्या होत्या, म्हणून या ठिकाणी आषाढवद्य एक शुद्ध एकला गोपालकाला होतो. नंतर त्या आजीनं त्या मूर्ती गावात नेल्यात आणि त्याची पालखी काढली म्हणून गावामध्ये त्या पांडुरंगाची आतासुद्धा पालखी निघते. आणि एका कऱ्यामध्ये दहीदूध ठेवून दहीदुधाचा काला प्रसाद म्हणून देवाला दिला, म्हणून या भारतातील सर्वात मोठी दहीहंडी या ठिकाणी फुटते आणि हजारो भाविक लोक या ठिकाणी पार पडायला येतात. या मंदिराचा इतिहास हा जुने लोक जे सांगतात त्यानुरूप फार मोठा आहे. हा आमचा विठ्ठल भक्तांना पावतो. लोकांची अशी श्रद्धा आहे की ज्या ठिकाणी दहीहंडी फुटते दहीहंडीच्या फुटण्यावर दहीहंडी फुटत असताना कधी पाणी पडला नाही, दुष्काळ पडला, 2-4 दिवस पाणी आला नाही, महिनाभर पाणी आला नाही, परंतु दहीहंडीच्या दिवशी पाणी येतोच असा आमचा अनुभव आहे. आणि या पांडुरंगानं आमच्या भागातील काही संकटं असतील त्या अनेक दूर केलेले आहेत असा आमचा भाव आहे. म्हणून या प्रतिपंढरपूर देऊळगाव माळी या ठिकाणी भाविक भक्त येतात आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. आताही सुद्धा सर्व म्हणतात.